नमस्कार मित्रांनो द्विचलीय रेषीय समीकरणाच्या म्हणजेच लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे ह्या सत्रात द्विचली रेषीय समीकरणाचा आलेख म्हणजे इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स यावर आधारित काही प्रश्न सोडून आपली विषयावरची पकड आणखीन मजबूत बनवूया तर आता जास्त वेळ न घेता आपल्या पहिल्या प्रश्नाने सुरू करूया एका आंब्याची किंमत एका सफरचंदाच्या दुपटीपेक्षा दोनने ने कमी आहे ह्या परिस्थितीला द्विचलीय रेषीय समीकरणात टाकून त्याचा आलेख बनवा चला बघूया अशा प्रश्नांना कसे सोडवले जाते सर्वप्रथम येथे दोन फळ आहेत आंबा आणि सफरचंद आणि आपल्याला द्विचलीय रेषीय समीकरण बनवायचे आहे तर आपण कोणत्याही एका फळाची किंमत ई दुसऱ्या फळाची किंमत व्हाय समजूया तर समजा एका सफरचंदाची किंमत एक्स आहे आणि एक आंब्याची किंमत व्हाय आहे आता अटीनुसार समीकरणाच्या रूपात मांडूया अट अशी आहे की एक आंब्याची किंमत म्हणजे वाय आणि एका सफरचंदाची किंमत म्हणजे एक्स याचा दुप्पट दोन ने कमी आहे वाय दोन एक्स ने दोन कमी आहे म्हणजेच वाय बरोबर आहे दोन एक्स रिन दोन च्या हे झाले आपले समीकरण तयार आता आपल्याला आलेख कागदावर एक्स आणि वाय अक्ष काढून त्यांचे एकक लिहून आलेख काढायचा आहे तर त्याच्यासाठी काय करणार आपण एक्स आणि वाय ची सारणी बनवूया आणि एक्स व च्या वेगवेगळ्या किमती काढूया ह्या समीकरणात जेव्हा आपण x च्या जागी एक ठेवू तेव्हा वा मिळेल जेव्हा आपण एक्सच्या जागी दोन ठेवू तेव्हा व्हाय दोन मिळेल एखादी रेषा काढण्यासाठी निर्देशांक बिंदू पुरेसे आहेत परंतु तुम्ही तिसरा बिंदू सुद्धा काढावा चला एक्सच्या जागी तीन ठेवून पाहूया व्हाय किती मिळतो आता वेळ न घेता या तिन्ही निर्देशांक बिंदूच्या मदतीने आलेख काढूया सर्वप्रथम एक्स आणि एकक स्थापन करा तिन्ही निर्देशांक बिंदू मांडा या बिंदूंवरून जाणारी रेषा काढूया आणि हा असेल व्हाय बरोबर दोन एक्स वजा दोन ह्या समीकरणाने बनलेला आलेख आता घेऊया पुढील प्रश्न हे सांगा की एका बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येऊ शकतात तसेच बिंदू तीन स्वल्पविराम पंधरा या बिंदूतून जाणाऱ्या दोन रेषांचे समीकरण लिहा तर सर्वप्रथम एका बिंदूतून अनंत रेषा काढता येऊ शकतात आणि जर अनंत रेषा काढता येऊ शकतात तर आपल्याला तर फक्त दोनच अशा रेषांचे समीकरण लिहायचे आहेत जे बिंदू तीन स्वल्पविराम पंधरा ह्या बिंदूतून जातात हा प्रश्न अवघड वाटतो आहे का अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला दिलेल्या बिंदूमध्येच मिळते हे बिंदू एक्स आणि व्हाय निर्देशांक आहे जर आपण यांना लक्ष देऊन पाहिले तर असे म्हणू शकतो का की जेव्हा एक्स तीन आहे तेव्हा व्हाय पंधरा आहे म्हणजेच व्हाय हा एक्सच्या च्या पाच पट आहे व्हाय बरोबर पाच एक्स तर अशा प्रकारे पहिले समीकरण बनले आता बनवूया दुसरे समीकरण एक्स आणि व्हायचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण फक्त गुणाकारच वापरू शकतो का नाही आपण बेरीज वजाबाकी किंवा भागाकार ह्यांचा वापर करूनही ह्यांचा संबंध बनवू शकतो आपण मोठे आहे का असे करू का म्हणजेच व्हाय बरोबर एक्स अधिक बारा तर अशा प्रकारे आपल्याला दोन समीकरणे मिळाली मित्रांनो तुम्ही दोन पेक्षा अधिक समीकरणे बनवू शकता का ह्यामध्ये काही संबंध येऊ शकतो का जसे की आपण म्हणालो की एका बिंदूपासून अनंत रेषा काढता येऊ शकतात तर ह्यांचे अनंत संबंध सुद्धा असतील तुम्ही व्हिडिओ विराम करून अजून समीकरणे बनवण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांनो आता पुढे जाऊया आणि घेऊया सत्रातील पुढील प्रश्न दिलेल्या आलेखासाठी योग्य समीकरणाची निवड करा हा सर्वात सोपा प्रश्न आहे ह्या प्रश्नात तुम्ही लक्ष आलेख बघा की रेषा एक्स आणि व्हाय अक्षाच्या कोणत्या बिंदूत एकमेकांना छेदते आहे त्यानंतर एक्स स्वल्पविराम च्या दिलेल्या किमती सर्व समीकरणात ठेवा येथे रेषा एक्स वजा अक्षला वजा पाच आणि व्हाय वजा अक्षला पाच मध्ये छेदते आहे म्हणजेच आपल्याला दोन निर्देशांक मिळाले आहेत ते आहेत वजा पाच स्वल्पविराम शून्य आणि शून्य स्वल्पविराम पाच आता आपण या दोन्ही किमती सर्व समीकरणात ठेवून पाहूया की ह्या समीकरणासाठी योग्य आहेत समीकरण एक मध्ये या दोन्ही किमती ठेवून सुद्धा समीकरण होत नाहीये त्याचप्रमाणे समीकरण दोन मध्ये वजा पाच स्वल्पविराम शून्य ह्या किमती ठेवल्यास समीकरण सुटत नाही परंतु शून्य स्वल्पविराम पाच ठेवल्यास डावी बाजू ही उजव्या बाजू एवढी येते तर हे समीकरण या रेषेचे आहे का नाही जेव्हा दोन्ही निर्देशांक ह्या समीकरणाला सोडवतील तेव्हाच आपण त्यांना त्या ते रेषेचे समीकरण म्हणू शकतो आता समीकरण तीन मध्ये ह्या किमती मांडूया आपल्याला दोन्ही निर्देशांकासाठी डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी मिळत आहे म्हणजेच समीकरण तीन ह्या आलेखाचे समीकरण आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओत बस एवढेच याच व्हिडिओत आपण द्विचल्य रेषीय समीकरणाच्या आलेखावर आधारित काही प्रश्न सोडवले आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये काही आणखी प्रश्न सोडवण्यासाठी धन्यवाद